सिद्धार्थ क्रीडा मंडळ स्वामी समर्थ, स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक म्हणून देखील योगदान देणारे आपले प्रशिक्षक पाहत आहोत, जे खुर्चीवर बसलेले आहेत. विजय असेल, गणेश, सर्व खेळाडू यांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील योगदान, हार्दिक स्वागत. आणि आता स्वामी समर्थ या संघात नवी चढाई सुरू असलेला सामना, प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्पोर्ट वोटच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत स्पर्धा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय उत्कर्ष क्रीडा अकादमी आणि सुरक्षा क्रीडा प्रबोधनी यांच्या सहकार्याने आणि मुंबई उपनगर कमिटी असं यांच्या मान्यतेने आज दिनांक 12 जानेवारी 13 जानेवारी 14 जानेवारी 3 दिवस कबड्डीचा थरा दम या ठिकाणी आपण घुमताना पाहणार आहोत. उत्कर्ष विद्या मंदिर मला वाटतं पूर्व सुरू झालेला सामना, दुसरा सामना आजच्या पहिल्या दिवसातील कुमार गटातील. मी विनंती करेन खेळण्याच्या दिशेने आपल्याला दुसरी बॅट आधीच खेळायचं लक्षात घ्या. या देखील दोन्ही संघाने खेळायच्या दिशेने तयार राहायचं. संभाजी क्रीडा मंडळ कामदिवली, अष्टविनायक क्रीडा मंडळ दहिसर, पहिला फुगा. कुमार गडातील काही खेळाडूंना पाहिलं, त्यातील हा खेळाडूचा डावखुरा जो लेफ्ट कॉर्नर आपण पाहतोय, आणि क्या बात है, जबरदस्त राईट टर्न आला अंगावर आणि नक्कीच घेतले त्याने छातीवर ज्या पद्धतीने, तेव्हा एखाद्या रीडरला घेतो त्या ताकद तेवढी लावावी लागते आणि ती दाखवली त्याने. मी आत्ताच म्हटलं की गेल्या वर्षी जी महामुंबई कबड्डी लीग, यावर्षी देखील तिसरं पर्व नक्की होणार आहे, तारीख लवकरच कळेल. 4 कव्हरमध्ये, कारण अजून खूप कित्येक स्पर्धा यावर्षी होणार आहेत कबड्डीच्या, तारखा लवकरच कळतील सर्वांना. या खेळाडूला खूप चांगली कामगिरी करावी लागेल, महत्वाचा चढाईपटू आहे जसे नंबर 9 चढाई करत असताना. पद्माकर मदन, महादेव घाणेकर सर, प्रथमेश कदम, आकाश गोरे, रोहन गवळी, ओंकार रसाळ, अविनाश गिधे, अशा पद्धतीने कुमार गटामध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी तयार करावी लागेल. मेहनत आहे किशोर गटातून, ज्यावेळेस तुम्ही जर नगरच प्रतिनिधित्व केलं, तीनच्या आता कव्हर मध्ये दोनची कव्हर स्वामी समर्थ संघासाठी सुपर टॅकल ऑन आहे. उंच पुरा असा हा आपण चढाईपटू पाहतोय. सिद्धार्थ क्रीडा मंडळ संघाकडून 2 कव्हर मध्ये चढाई करताना जर कव्हर झाली तर 2 गुण बहाल केले जातील आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मोठी अशी उंची गोष्ट की रेडर आतमध्ये अजूनही, याला आता पॉईंट घ्यावा लागेल. चढाईसाठी सज्ज होताना स्वामी समर्थ क्रीडा मंडळ जोगेश्वरी या संघाकडून उद्या एखादा बोनस प्लस ट्राय करणार की नक्षी, तर एखादा टच पॉईंट मारून जाणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील.
जसं वर आपण पाहतोय हे दिसताना कवर मध्ये +2 होणार का आणि या ठिकाणी ही सुपर टॅकल नाही 2+2 4 आणि त्याला पार करण्यासाठी सज्ज होताना डेटमध्ये प्रयत्न करावा लागणार. चारची कव्हर आहे, कौशल्यावर आपल्या पॉईंट मिळावा लागेल आणि नक्कीच ती संधी मिळालेली आहे. कव्हर दोन 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 आपण डिफेन्स पाहतोय. एखादी बैठक किंवा वरचा अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने प्रवास आपण पाहतोय उत्कर्ष क्रीडा अकादमी आयोजित आणि सुरक्षा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने मुंबई उपनगर कबड्डी असं यांच्या मान्यतेने आपण पाहत आहोत. प्रथम श्रेणी पुरुष गट आणि कुमार गटातील कबड्डी स्पर्धेचा थरार आज कुमार गटातील आपण सामने ठिकाणी पाहणार आहोत. उद्या अ गट सुरुवात जर पाहिली डावामध्ये थोडस वेगळ्या पद्धतीने थोडस बॅकफुटला पठवलेलं आहे. सहाच्या कव्हर मध्ये बोनस ऑन आहे. लेफ्ट रेडर ट्राय करतोय लेफ्ट टर्न कॉर्नरच्या देखील लक्ष राहील आणि कव्हर सक्सेसफुल काळजी पॉइंट आक्रमक पद्धतीने आपल्याला थर्ड रेडवर अटेम्प्ट करताना पाहायला मिळतोय. जो पहिला प्रयत्न पहिला अटेम्प्ट आपण पाहिला बैठी विथ फ्लाइंग दुसरा प्रयत्न आणि तिसरा दिवली पहिला पुकार देण्यात आलेल्याची नोंद घ्या. तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
2-1, 2-2 चा डिफेन्स. मला पूर्व आणि पश्चिम म्हटलं तर या परिसरातील एक उत्कृष्ट क्रिकेटर, गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी आपले योगदान देणारे श्यामचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 3 कव्हर आहे सुपर टॅकल ऑन 1-1, आता मात्र 1-1, 2 चा डिफेन्स. चेन घेऊन साखळी घेऊन उभे आहे. तीनच्या कव्हर मध्ये सुपर टॅकल ऑन, चढाई करण्यासाठी सज्ज सिद्धार्थ क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट कॉर्नर, उत्कृष्ट चढाईपटू, 64 चढाई करण्यामध्ये इतक्या चांगला छेक. तीनच्या कव्हर मध्ये सुपर टॅकल ऑन आणि आता मात्र हॅलो, मला उशीर झाला यायला, सांगणार होतो आता त्याचं असं ते मला आलो आहे मॅच आहे तिथे आता. आतमध्ये आणलेल्या सबस्टिट्यूट म्हणून त्या पद्धतीने जसे नंबर 7 या ठिकाणी चढाई करतोय लेफ्ट कॉर्नर कडून, आणि आता मात्र या ठिकाणी चकून हात बाहेर काढणार का माझं तत्व आहे संदेश. अठ्यामध्ये नक्कीच ती काळजी घेईल तो. 6 कव्हर मध्ये लेफ्ट फील्डर आहे कुमार गटामध्येच तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने खेळ करावा लागतो, कारण जेव्हा आपण पाहतो की किशोर गटामध्ये तुमचा अनुभव पण हळू मॅच्युअर्ड आपण होत असतो, त्या प्रकारे 2-2, 1-2 असं एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला एलिगंट डिफेन्स पाहायला मिळतोय. जोपर्यंत रेडर तुमचा चालत नाही तोपर्यंत आपण पॉईंट मिळू शकत नाही, तर कव्हर तुम्हाला चांगली करावी लागेल किंवा रेडरला पॉईंट आणावे लागतील. तसं म्हणतात की घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा ते, शादी का घोडा अगर शादी के दिन नाही चलेगा तो कब चलेगा. मॅच झाल्या होत्या 2 रात्री जवळपास 11:30-12 झालेली मॅच परशुराम संघाबरोबर किंवा जॉली विरुद्ध आपण एक सामना पाहिला होता जो अतिशय अटीतडीचा सामना झाला होता. गेल्या वर्षी देखील आपण पाहिला होता, क्या बात है, संधी मिळाली आणि संधी तसं नाही दिलं. 4 कव्हर मध्ये चढाईसाठी आपण पाहतोय संकल्प आहे, ट्राय करावी लागणार तुम्हाला.
करावा लागतो आणि दुःखाचा आणि संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल एका गुणासाठी या ठिकाणी स्वामी समर्थ जोगेश्वरी या संघाला कम बॅक करावा लागेल. रेडमध्ये पॉईंट आणावे लागतील. चढाई पटूना एखादी बैठी, एखादा बोनस, एखादा टो टच आणि त्यानंतर 3 कवरमध्ये सुपर टॅकल ऑन. तरी आता संधी मिळेल का? क्या बात आहे, ही संधी मिळाली. डबल टाय होल्ड केलेला आहे जेणेकरून ती संधी मिळणार नाही आणि एक चांगली कवर उशीर का होईल या ठिकाणी मिळालेली आहे आणि संधी मिळाली. संधीचं सोनं केलेलं आहे. 3 कवर पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. एखादा चातक पक्षी ज्याप्रमाणे एखादा थिंबाचा पावसाची वाट पाहतो त्याप्रमाणे एका गुणाची वाट पाहत होत्या आणि पुन्हा एकदा घाई. मग अशी चांगला पॉईंट तुम्हीच घेतलात आणि तुम्ही आता अति घाई करता. तर थोडस ब्रेक, उत्तम ब्रेक मात्र या ठिकाणी पॉईंट मिळायला पाहिजे आपल्याला. ज्या प्रकारे सामना या ठिकाणी स्वामी समर्थ विरुद्ध आपण पाहतोय. 2 कवर आहे जर्सी नंबर 6. तिसरा आणि अंतिम पुकार संभाजी क्रीडामंडळ कांदिवली, अष्टविनायक क्रीडामंडळ दहिसर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिवशीने तयार राहायचं आहे. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक आपला तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आल्याची नोंद. देखिए छोटा तीर वार करे गंभीर और छोटी हाइट भी फाइट करने वाला आइटम है. बहुत बढ़िया, देर से आया लेकिन दुरुस्त आया. सामना संभाला 6-25 19 आघाड़ी 4 कवर मध्ये सराई साठी. काही मिनिटांमध्ये सामन्याचं गणित बदलणार का? अष्टविनायक दहिसर संभाजी क्रीडामंडळ कांदिवली दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिवशीने तयार व्हायचं आहे. आपला तिसरा आणि अंतिम पुकार झालेल्याची नोंद घ्या आणि सुरुवातीला सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवरत्न क्रीडामंडळ विक्रोळी, सह्याद्री क्रीडामंडळ जोगेश्वरी खेळण्याच्या दिवशीने दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. कुमारगड, सह्याद्री, जोगेश्वरी, नवरत्न विक्रोळी आपण देखील खेळण्याच्या दिवशीने तयार राहायचं. पॉईंट सुरुवातीला होणं गरजेचं होतं. जे आपण म्हणतो उशिरा सुटलेला शहाण पण मात्र नक्कीच कम बॅक करतायत. टचवर पकडलेला आहे, क्या बात आहे. अशा खेळाडूला जेव्हा आपण टचवर पकडता तेव्हा तो जिगरा लगता आहे. जिगरा दिखा रे, अब ये देखिए ये फिर एक बार निकल पड़े. याद रखना जिस तरह से टूट पड़े थे, मानो जिस तरह से कल मार्गशीर्ष गुरुवार का उपवास छोड़ दिया था पूरी तरह से बांध लिया था, बाहर फेंक दिया 3 कवर में. मौका तलाश, पॉइंट की जरूरत है और एंकल होल्ड सुपर टैकल 2 तुम्हें शेवट का होना एक चांगला पॉईंट आला. त्यानंतर सुपर टॅकलचे 2 अजून एक कवर टचवर पकडून आता मात्र हा जर एक पॉईंट आला असतं तर रेडवर तुम्हाला चढाईमध्ये एक चांगला पॉईंट आला असतं. शेवटचे 3 लास्ट 3 नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती राहील की ज्याच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी 5 शेवटची 2 संधी मिळाली